महत्त्वाकांक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. एकीकडे महाराष्ट्रात 14,000 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीची आज पार पडत आहेत. मात्र तासगाव तालुक्यातील या गावात सरपंच पदाची निवड पार पडणार नाही. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामविकास विभागाने नवीन आदेश काढले आणि निवडणुका झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात येईल असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. त्याप्रमाणे आज राज्यात सर्वत्र ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणानुसार सरपंच निवडी पार पडत आहेत. मात्र याला अपवाद म्हणून तासगाव तालुक्यातील कौलगे गाव आहे, कारण पहिल्यांदाच ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली. मात्र या निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर झालं आणि या गावात आरक्षित व्यक्तीचं सदस्य नसल्यामुळे आज गावात सरपंच पद रिक्त राहिलं आहे. दरम्यान आम्ही काही गावातील व्यक्तींशी याबाबत चर्चा केली असता ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी जर आरक्षण जाहीर झालं असतं तर हा पेचच उरला नसता असं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. आरक्षित व्यक्तीलाच आम्ही उभी करून त्यांना सरपंच केलं असतं असंही कौलगेकरांनी सांगितलेलं आहे. याबाबत आम्ही कौलगे गावात जाऊन घेतलेला हा खास आढावा. नमस्कार, माझं नाव आहे संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. महाराष्ट्रातल्या 14,000 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचा आज सरपंचपदाचं आरक्षण पडलं असताना आज सरपंचपदाच्या निवडी पार पडत आहेत. पण तासगाव तालुक्यातील कौलगे हे गाव मात्र अपवाद आहे, कारण त्या गावात जे आरक्षण पडले ते व्यक्तीच उपलब्ध नसल्यामुळं आपण आज कौलगे या गावात आलेलो आहोत आणि त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेणार आहोत की हा प्रॉब्लेम नेमका काय झाला आहे. ते वकील म्हणून कायद्याच्या बाजूनं काय सांगाल? तसं पाहिलं तर त्या त्या प्रत्येक गावामध्ये जे सुरुवातीला आरक्षण तुम्ही वॉर्डवाईज जे टाकलेलं होतं, ॲक्च्युली सरपंचपदाचं किंवा उपसरपंचपदाचं आरक्षण ज्या वेळेला सोडत झाली तासगावमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी त्या त्या गावातील जे वॉर्डवाईज उमेदवार तुम्ही आरक्षण टाकले होते त्याच्यामधूनच सरपंच किंवा उपसरपंच निवडीची प्रक्रिया पूर्ण व्हायला होती. तसं पाहायला गेलं तर सुरुवातीला ज्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तक्रारी आहेत त्या तक्रारी त्या त्या ठिकाणी प्रशासनाचे जे कन्सर्न निवडणूक अधिकारी होते त्यांनी तातडीने त्याची शहानिशा करून त्याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे तक्रारी येण्याची वाट पाहिल्यानंतर माननीय उच्च न्यायालयानं जो सोलापूर जिल्ह्याबाबतीतला जो निर्णय दिला त्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्यातल्याही निवडी ज्या होत्या ज्यामध्ये सरपंच अनुसूचित महिलासाठी आता आमच्या कौलगे गावामधले महिलासाठी राखीव ठेवले गेलो परंतु तो उमेदवारच या गावामध्ये उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत गावानं संपूर्ण एकजुटीने शासनाच्या आव्हानाला निर्देशानुसार प्रतिसाद देऊन बिनविरोध करणे प्रक्रिया पार पडली. परंतु आत्ता सरपंच पद जे मानाचं आणि महत्त्वाचं पद असं ग्राम विकासामध्ये महत्त्वाचं मानलं जातं त्या पदापासून वंचित आता आज रोजी आम्हाला राहण्याची भूमिका बजावी लागली. परंतु शासनाचा आणि माननीय उच्च न्यायालयाचा आदर करून जे शासनाने निर्देश केले त्याला अनुसरून आज आमच्या 7 सदस्यांमधून आज आमचे महादेव सदस्य अवताडे म्हणून जे उमेदवार आहेत त्यांना उपसरपंच म्हणून सर्व सदस्यांमधून आणि संपूर्ण गावामधून एकमतानं निवडून देऊन शासनाच्या आणि उच्च न्यायालय निर्देशाला अधीन राहून योग्य ती निर्णय प्रक्रिया पार पाडलेली आहे. जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत उपसरपंच सरपंच पदाचा आता निवडणूक निर्णय अधिकारी जे ग्रामसेवक आहेत आमचे त्यांनी आम्हाला असे सांगितले की सरपंच पदासाठी कोणी अनुसूचित महिला जी आहे त्यांचा तुमच्याकडे अर्ज उपलब्ध नसल्याकारणानं त्यासाठी तिथं निवड अपेक्षित अशी निवड होणे शक्य नाही. जोपर्यंत शासनाचा निवडून अध्यादेश किंवा आदेश येत नाही तोपर्यंत ती निवड प्रक्रिया आपल्याला पार पाडणं अडचणीचं आहे, त्यामुळे ते पद सध्या तरी रिक्त असं ठेवलेलं आहे. त्यांचा कार्यभार सगळा उपसरपंच, त्यांचा कार्यभार जो आहे तो उपसरपंच हेच पाहतील. त्यांच्या त्या सांगण्यावरून आणि त्यांच्या बोलण्यातून ज्या काही गोष्टी आम्हाला समोर आल्या त्यातून उपसरपंच हाच आता आमच्या गावाचा कार्यभार होतील. त्यामुळं जी
प्रक्रिया आहे ही सध्या बऱ्याच वेळेला शासनाकडून आता सध्या जर पाहिलं तर बऱ्याच गावांमध्ये अशा सूचनेला जी याचिका दाखल झाली त्याला अनुसरून लवकरात लवकर जर निर्णय झाला तर लोकांनी जे प्रतिसाद दिलेला त्याला अनुसरून योग्य तो निर्देश झाला तर लोकांना आनंदाचं वातावरण निर्माण होईल. प्रॉब्लेम काय झालाय? कळवणची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली. तालुक्यातील 3 गावे बिनविरोध झाली. त्यामध्ये आमच्या कळवगावी गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन बिनविरोध केले. पण त्यानंतर जे सरपंच पदाचे आरक्षण पडले त्यामध्ये कवळी गावातील आरक्षण हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी पडले. पण असा मोठा प्रॉब्लेम झाला की आमच्या गावात जे 7 सर्वसदस्य निवडून आले त्यामध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना निवडून येतात बिनविरोध येतात. त्या ठिकाणी पुरुष निवडून आल्यामुळे आता आमच्या जे सरपंच पदावर पाणी फिरलेलं आहे त्यामुळे हा आमचा मोठा अन्याय झालेला आहे. यासाठी आमच्या गावातील जे सदस्य आहेत अनुसूचित जातील पुरुष त्यांनी कालच जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार केली आहे. तर आमच्या गावाची तुम्ही एवढीच म्हणे की हे आरक्षण बदलून आमच्या गावाची लवकरात लवकर हे आरक्षण मिळाव्याशी आमची नम्र विनंती आहे. आज तक असं कधी झालं होतं का इतक्या वर्षात? नाही, आता आम्ही जवळ 20-25 वर्ष बघतो असे आमच्या गावात कधीच असं झालेलं नाही. हा चूक नेमकी कुणाची म्हणायची तुम्हाला? आता ही चूक नक्की आता प्रशासनाची का ह्याची आता आम्हाला कळू शकत नाही. पण याच्यामुळे मात्र आमच्या गावाला सरपंच नसणे हे दुर्भाग्य आहे. त्या सरपंच निवड जर निवडणुकीच्या आधी घेतली असेल तर हा प्रॉब्लेम आला असता का? सरपंच हा आला नसता. पण कसं शेवटी शासनाचा निर्णय असतो त्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. कारण हा फक्त आमच्या गावाचा विषय नसून हा पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे आणि तो निर्णय हा सरकारने घेतलेला असतो. त्याबद्दल हे आमचे काही विषय नाही. पण आमच्या गावाचं दुर्भाग्य आहे त्यासाठी आपण काहीतरी सरकारपर्यंत हे करून किंवा जिल्हाधिकारी प्रशासनामार्फत याचा काहीतरी तोडगा काढावा अशी आमची ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे. याबाबत असं म्हणायला गेलं तर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आत्तापर्यंत स्थापन झालेल्या कवळ ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदा प्रथमतः हे आरक्षण पडलं होतं. पण पडत असताना स्त्रीसाठी हे राखीव झालेलं आहे. पण या ठिकाणी पुरुष याचा अर्ज असल्यामुळं सरपंचपद हे आरक्षण रिक्त राहिलेलं आहे. यामुळं आमचा समाज यापासून वंचित राहिलेला आहे. तरी माझी अशी नम्र विनंती आहे की जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार असतील किंवा शासन असेल प्रशासन असेल यांनी यावरती लवकरात लवकर तोडगा काढून आम्हाला न्याय द्यावा. आम्ही तालुका निर्णय निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की हा जो विषय आहे याबाबत आम्ही पुढे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत आम्ही पुढे काही सांगू शकणार नाही. आणि ज्यावेळी निर्देश येतील तेव्हा आम्ही तुम्हाला जाहीर करू. असंच आटपाडी तालुक्यातलं ओटेवाडीसुद्धा गाव आहे की तिथं 15 वर्षांपासून ही जागा रिक्त आहे. ते जागेसुद्धा अजून शासनाकडून सरपंच पद अजून भरलेलं नाही. कॅमेरामन विक्रम पाटीलसह मी संकेत पाटील, वज्रधारी न्यूज, कौलगे, तासगाव. धन्यवाद. संकेत पाटील, तासगाव. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.